नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे प्रजासत्ताक दिन, त्यामुळे मी आता ध्वजारोहणासाठी आमच्या कॉलेजमध्ये जात आहे. तिथून आझाद मैदान दापोली येथेसुद्धा जाणार आहे. तर सुरू करूया हा ब्लॉग. कुलगुरु डॉक्टर संजयजी भावे सर आपल्या समोर संचलन करता. महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराड कृषी महाविद्यालय दापोली, वनशास्त्र महाविद्यालय दापोली आणि कृषी महाविद्यालय दापोली एनएसएस व्हॉलेंटियर्स 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विजय क्रीडा संकुल येथे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर संजयजी भावे, सर्व विद्यापीठ अधिकारी, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख आणि सर्व शिक्षक वृंद प्रमुख कर्मचारी त्यांच्या समोर संचलन करताना गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा, गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा, चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा. फर्स्ट चीफ कमांडर जूनियर अंडर ऑफिसर संध्या पाटिल, बिग अप्लॉज फॉर द ऑल द स्टूडेंट एंड कॉलेजचा झेंडावंदन संपवून आता मी आझाद मैदान दापोली येथे आलो आहे झेंडावंदन साजरा करण्यासाठी. आपण बघू शकता इथं सगळ्या कॉलेजचे आणि शाळेचे विद्यार्थी एकत्र येऊन झेंडावंदन करतात. आमचे मित्र सगळे आले तिथे. तर आपण बघू शकता सगळे विद्यार्थी इथे जमलेले आहेत. मित्राचा बर्थडे आहे आज, त्याला हॅपी बर्थडे करूया. हॅपी बर्थडे. तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये त्याला हॅपी बर्थडे करून नक्की विश करा. चला भावा, पार्टी कुठं आहे? पार्टी कुठं आहे? आता पार्टी पार्टी कुठं जाऊया? कंपर्टिनला आता थोड्याच वेळात ध्वजारोहण सुरू होईल. आता झेंडावंदन झालं, आता थोड्याच वेळात परेड आहे. आता परेड नंतर कवायत प्रकार सुरू करतील.
उभय कवायत प्रकार संपलेले आहेत, आता बैठे कवायत प्रकार सुरू होत आहेत. सुंदर प्रकारे कवायत प्रकार सादर केले सगळ्या शाळेतल्याने. आता साहित्य कवायत सुरू होत आहेत. आता लेजिम पथक आलेलं आहे एजे हायस्कूल लापोलीचा. दापोलीतला झेंडावंदन करून आम्ही आता जालगाव महोत्सव येथे जात आहोत. तुम्हाला दाखवतो काय काय येते या महोत्सवामध्ये. विविध प्रकारचे स्टॉल वगैरे इथे मांडलेले आहेत. संध्याकाळी कार्यक्रम सुद्धा आहे. आपण बघू शकता विविध प्रकारचे इथे स्टॉल मांडलेले आहेत. खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडलेले आहेत. इथे प्रोसेसिंगवाले सगळे पदार्थ ठेवलेले आहेत. आपण बघू शकता इथे कपडे वगैरे सगळे मांडलेले आहेत. इथे दागदागिने वगैरे सगळे ठेवलं नाही काकीने. बघू शकता आपण इथे कोकम सरबत वगैरे सगळं प्रोसेसिंगचे ठेवलेले आहेत. इथं बेडशीट वगैरे सगळं ठेवलेलं आहे. काजू पिस्ता वगैरे सगळं ठेवलेलं आहे. इथे तर विविध प्रकारचे बॅग वगैरे असे ठेवलेले आहेत. मी इथं शेवटला मातीची भांडी वगैरे असे ठेवले आहेत. तर बाबा आता आम्हाला पार्टी देत आहे. बाबा कुठे आहे काय कुठे पण चला हॉटेल कुठला कम्फर्ट इन हॉटेलला जाऊया. चला चल आता भेटूया आपण कम्फर्ट इन हॉटेलला. तर बाबाने कम्फर्टीच्या नावाखाली व्हेज वर्ल्ड या हॉटेलात आणलं नाही आम्हाला. काय बाबा हे कम्फर्ट इन बंद आहे. तर आता आम्ही मसाला डोसा ऑर्डर केले आहे. बाबा आम्हाला पार्टी दिली आहे बघा. आपला मसाला डोसा इथं आलेला आहे. आपण खाऊया आणि थोड्या वेळाने भेटूया. एक नंबर भारी आहे. आता आमचा आता मसाला डोसा खाऊन झालं. आता आम्ही घरात जात आहोत. तर मित्रांनो हा ब्लॉग इथपर्यंतच होता. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.